दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नवाब मलिक यांच्या विरोधात नागपुरात झाले आंदोलन. नवाब मलिक मुर्दाबादच्या दिल्या गेल्या घोषणा. फडणवीसांनी ईडीच्या कारवाईला ठरवलं योग्य. देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पत्रकार परिषद. आणि मलिकांना न्याय मिळावा यासाठी सुप्रिया सुळे यांनी मुंबईत केले आंदोलन. केंद्र सरकारकडे मागितला न्याय. आजच्या ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. आज नवाब मलिक यांच्या निषेधार्थ नागपूरच्या झांसी राणी चौकात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले असून मलिक यांच्या विरोधात जबरदस्त घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त बघायला मिळाला. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नागपूरमध्ये देखील भाजप आक्रमक झाली आहे. झांसी राणी चौकात भाजपचे नेते तसेच माजी खासदार गिरीश व्यास यांच्या नेतृत्वात भाजपने जोरदार घोषणाबाजी करत महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. नवाब मलिक मुर्दाबाद अशी घोषणाबाजी करत भाजपने आक्रमक आंदोलन केले. यावेळी आतंकवाद्यांशी संबंध ठेवणाऱ्या नवाब मलिक यांचा जाहीर निषेध अशा पोस्टरसह हे आंदोलन करण्यात आले. तर माजी खासदार गिरीश व्यास यांनी देखील कडक घोषणाबाजी करत नवाब मलिकांचा निषेध केला. यावेळी माजी महापौर आणि भाजप नेत्या अर्चना डिहनकर सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होत्या. नवाब मलिकने जे कृत्य केलेलं आहे यासारखा घृणास्पद कृत्य या देशात कोणत्याही राजकारणीने केलेला नाही. आत पावतो देशाची देशद्रोह करणारे, आतंकवाद मचवणारे, मुंबई बॉम्बस्फोटमध्ये लिप्त असणारी जे काही मंडळी आहे त्यांच्यासोबत वैयक्तिक संबंध आर्थिक स्थापित करून त्यांना बोगस डॉक्युमेंट्स बनवून अनावश्यक डॉक्युमेंट्स तयार करून लोकांची फसवणूक करून जमिनी अधिग्रहित करायची, त्यानंतर ती जमिनी विक्री करायची आणि त्याच्यातना मिळणारा पैसा हा दाऊदच्या हाताने पोचवायचा आणि दाऊदच्या हाताने जे आतंकवादी कृत्य करणारी मंडळी आहे त्यांच्यापर्यंत ती मदत पोहोचवण्यासाठी आणि मुंबई बॉम्बस्फोटमध्ये ज्यांचे हात होते त्यांना सोबत घेऊन त्यांच्यासोबत आर्थिक व्यवहार कायम करायचा हे सर्व ईडीच्या तपासमध्ये उघडकीस आलेलं आहे. आणि जर असा कोणी कृत्य करत असेल तर त्यांनी ताबडतोब आपला पदापासून इस्तिफा दिला पाहिजे ही भारतीय जनता पक्षाची मागणी आहे. म्हणून आम्ही हे केलेलं आहे. मी मुद्दाम सांगू इच्छितो, एक कवी आहे धीरेंद्र शुक्ल, त्यांनी एक कविता जी चार ओळी सांगितली आहे की सत्ता के विधाता जंत्री तंत्री हो गए और अच्छे अच्छे गुंडे सारे मंत्री हो गए, शिवाजी तेरे सिद्धांतों को जेल हो गई और राजनीति वैश्याओं का खेल हो गई, तसंच चित्र हा महाराष्ट्रात उद्धवच्या सरकारमध्ये दिसत आहे. म्हणून हे इस्तिफा देणं नितांत आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक आणि ईडीची कोठडी सुनावण्यात आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर आपली भूमिका मांडली. ईडीच्या तपासात आढळून आलेल्या टेरर फंडिंगच्या लिंक्सच्या आधारेच ही कारवाई केली असल्याचं सांगत फडणवीसांनी ईडीच्या कारवाईला योग्य ठरवलं. नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी आपली ही भूमिका मांडली. मुळातच हा संपूर्ण प्रकार अत्यंत गंभीर आहे. आपल्याला कल्पना असेल की एनआयएनी आणि ईडीने काही ऑपरेशन्स मध्यंतरीच्या काळात केले आणि या एनआयएच्या ऑपरेशन्समध्ये त्यांना एक मोठी लिंक मिळाली की कशा प्रकारे दाऊद भारतामध्ये रिअल इस्टेटच्या माध्यमातून टेरर फंडिंग करतोय आणि कशाप्रकारे हे रिअल इस्टेटचे व्यवहार हे मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून होत आहेत आणि या संदर्भात जवळजवळ 9 ठिकाणी ईडीने सर्च केला हे आज सगळं ईडीच्या वकिलांनी कोर्टात सांगितलेलं आहे की 9 ठिकाणी ईडीने सर्च केला आणि त्यातून अनेक लिंक्स या ठिकाणी बाहेर आलेले आहेत. त्यातलंच एक प्रकरण
हे मंत्री नवाब मलिक यांच्याशी संबंधित आहे। विशेषतः मंत्री नवाब मलिक यांनी जी काही जमीन घेतली आहे ती बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शाहवली खान आणि सरदार पटेल जो हसीना पार्करचा राईट हँड आहे, ड्रायव्हर आहे आणि जो दाऊदच्या या प्रॉपर्टी बिझनेसमध्ये हसीना पार्कर फ्रंटमॅन म्हणून वापरत होती, त्यांच्याकडनं ही जमीन त्यांनी घेतली। मुळातच ईडीने जे सांगितलं त्यात आपल्यापैकी लक्षात आलं असेल की जमिनीचे जे मालक आहेत त्या मालकांनी हे सांगितलं की आम्हाला एकही पैसा मिळालेला नाही। महाविकास आघाडीचे नेते नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ मुंबईच्या मंत्रालय परिसरात खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडे न्याय मागण्याकरिता आंदोलन करण्यात येत आहे। यावेळी सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया प्रसार माध्यमांसमोर मांडली। भाजप अनेक वर्ष सविस्तर ज्या गोष्टी सांगतात त्याची पोल खोल सातत्याने माननीय नवाबभाई करत आलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना धमकी देण्याचं काम सातत्याने भाजपचे अनेक नेते अनेक दिवस करत राहिले। जेव्हा माननीय मलिक साहेब त्यांचं ऐकत नाहीत असं म्हणलं किंवा त्या धमक्यांना त्यांनी काही फार त्यांना भीती वाटली नाही त्याच्यानंतर हे त्यांच्यावरचे खोटे आरोप त्यांनी सुरू केलेले आहे। बघा, आमचं सरकार दडपशाहीचं सरकार नाही, त्याच्यामुळे विरोधकांनी काय बोलावं हे विरोधकांनी ठरायचं, त्याचा आम्ही मान सन्मान करतो। विरोधांनी विरोध करत राहावा आणि आम्ही सर्वसामान्य जनतेची सेवा माननीय उद्धवजी, माननीय दादा आणि माननीय बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य जनता या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करायची संधी आम्हाला मिळालेली आहे। कोरोना काळामध्येही माननीय उद्धवजींच्या नेतृत्वात मुंबईमध्ये देशात सगळ्यात चांगलं काम झालंय हे मी म्हणत नाहीये, कोर्टांनी हे सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही केलेलं, महाविकास आघाडीने केलेलं अतिशय उत्तम काम ही आमची एक छोटीशी सेवा या महाराष्ट्राच्या जनतेसाठी। आम्ही याच्यासाठी सेवेसाठी सत्तेत आलेलो आहोत, बाकी आम्हाला हे बाकीचे उद्योग आधार आम्हाला मिळेल। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना नुकतीच ईडी कडून अटक करण्यात आली आहे। त्यांच्या अटकेबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे, मात्र ईडीने प्रथमदर्शनी तपासात निष्पन्न झाल्यानंतरच त्यांना ही अटक केली असून त्यांची ही अटक कायदेशीर की बेकायदेशीर हे न्यायालयातच स्पष्ट होणार असून न्यायालय काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी दिली आहे। जळगावात पत्रकारांशी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम बोलत होते। यावेळी निकम यांनी मलिक यांच्या अटकेनंतरच्या न्यायालयीन प्रक्रिया कशी असेल याबाबतही माहिती दिली। मलिक यांच्या विरोधात ईडीने सकृत दर्शनी पुरावा गोळा केला आहे, तो सबळ आहे का? तसेच मलिक यांच्याकडून काही बाबींवर समाधानकारक खुलासा न आल्याने याच्या आधारावर मलिक यांच्या कोठडीची मागणी ईडीकडून होऊ शकते, तसेच कुठलाच पुरावा नसताना मलिक यांच्यावर कारवाई केल्याबाबत तसेच थेट तसा पुरावा नसतानाही राजकीय खेळीतून ही कारवाई केल्याचं मलिक यांच्या वकिलांकडून न्यायालयात सिद्ध करण्यात आले। ते न्यायालयीन कोठडी मागतील व त्यानंतर मलिक यांना जामिनाचा मार्ग मोकळा होऊ शकतो। प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्टच्या कलम 50 प्रथम समन्स पाठवावा लागतो, नंतर त्याचा जबाब घेण्यात येतो। त्यानुसार ईडीने कारवाई केली आहे का? सबळ पुरावा असला तरच ईडी अटक करते, त्यामुळे ज्या पुराव्याच्या आधारावर मलिक यांना अटक झाली तो पुरावा किती सबळ आहे हे न्यायालयात स्पष्ट होईल। सध्या ही कारवाई कायदेशीर व बेकायदेशीर अशी चर्चा रंगत असल्या तरी न्यायालयात काय कारवाई होते हे पाहणे औत्सुक्याचे असल्याचेही यावेळी ॲडव्होकेट निकम म्हणाले। मलिकांची ईडीने जी अटक केली यामागे वेगवेगळ्या कारणांची चर्चा होत आहे, परंतु आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी जे कारण बाहेर प्रदर्शित केलेलं आहे त्यावरून असं दिसतंय की एका मालमत्तेच्या खरेदीच्या प्रकरणावरून काही बाबतीचा खुलासा त्यांच्याकडून न आल्याने त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे। उलट पक्षी मलिकांकडून असा आरोप केला गेला की त्यांच्याविरुद्धची कारवाई सूडबुद्धीची आहे आणि केवळ प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग कायद्याचा दुरुपयोग केला आहे। अटक केल्यानंतर कायदेशीर जी प्रक्रिया आहे, जे ईडीची कस्टडी मिळावी का न मिळावी आणि ईडीच्या अधिकाऱ्यांनी जो पुरावा गोळा केला आहे हा सकृत दर्शनी तेवढा सबळ आहे का? ईडीच्या अधिकाऱ्यांचं यावरती भाष्य असू शकतं की त्यांना ईडीची कस्टडी मिळावी
कारण काही बाबतीतचा खुलासा त्यांच्याकडून समाधानकारक आला नाही. या उलट जर असं न्यायालय संशयितांच्या वतीने सिद्ध करण्यात आलं की कुठलाही पुरावा उपलब्ध नसताना राजकीय खेळी म्हणून त्यांची अटक आहे, नंबर दोन त्यांच्या विरुद्ध कुठलाही तसा डायरेक्ट पुरावा नाही आणि म्हणून ही अटकच बेकायदेशीर आहे, त्यामुळे मॅजिस्ट्रेट कस्टडीत मिळाली आणि जर मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळाली तर त्यांना जामिनाचा मार्ग खुलावू शकतो. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्टच्या कलम 50 नुसार ज्या संशयिताचा जबाब घ्यायचा असतो त्याला प्रथम समन्स पाठवावं लागतं आणि नंतर त्याचा जबाब घेण्यात येतो. मलिकांच्या बाबतीत अशा प्रकारची कारवाई ईडीच्या अधिकाऱ्यांनी केली होती का नाही, नंबर एक हा प्रश्न, नंबर दोन केल्यानुसार मलिकांनी सहकार्य केलं का नाही हा दुसरा प्रश्न, आणि ज्या वेळेला एखाद्या ड्रॅकुनेल कायद्याखाली जेव्हा एखाद्या संशयिताला अटक होते त्यावेळेला सकृत दर्शनी पुरावा त्यांच्याजवळ तपास यंत्रणे असतो आणि त्याबाबतीत त्यांनी होमवर्क केलेलं असतं आणि हा पुरावा किती सक्षम आहे, किती सबळ पुरावा सकृतदर्शनी आहे याबद्दलचं न्यायालयातच ही बाब स्पष्ट होईल. परंतु सध्या मात्र ईडीची कारवाई ही कायदेशीर का बेकायदेशीर आहे यावरती चर्चा रंगत आहेत. न्यायालय काय यावरती भूमिका घेतं हे बघणं मोठं उत्सुकतेचं ठरतं. मुंबई मंत्रालय परिसरातून महाविकास आघाडीच्या वतीने नवाब मलिक यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावर राष्ट्रवादी काँग्रेस मंत्री छगन भुजबळ प्रतिक्रिया देत म्हणाले की ईडीने केलेली ही कारवाई अगदी बेकायदेशीर असून या अटकेचा आम्ही निषेध करतो. ताबड़तोब जो है कह देना है कि भाई ये दाऊद है, अब दाऊद का नाम लिया तो सब लोग सतर्क हो जाते हैं, कोई संबंध जो है और दाऊद जो है उसका दाऊद का हमला और उसके बाद में जो अभी कई साल के बाद 30 साल हो गए 92 का FIR होकर, उसमें जो है लाखों तेजिस का जो है केसेस कोर्ट में जो दाखिल हो गई FIR और करियर जो है उसमें कई लोग फांसी चढ़ गए, कई लोग जन्म थेप पर है और वो खत्म भी हो गई वो जो केस भी, अब उसके बाद जिसका कोई संबंध नहीं है जो सिर्फ बीजेपी के खिलाफ बात करता है या उनके जो समीर वानखेड़े हैं या और कोई है, ये जो क्या कर रहे हैं ये सच्चाई लोगों के सामने लाने की कोशिश करता है तो इसका मुंह कैसा बंद करना है, तो बस ये लगा दिया फेब्रुआरी में और एक FIR कर दिया और FIR अलग और अरेस्ट हो रही है अलग. अब देखिए तो कैसा कहाँ का कहाँ जो है कर रहे हैं. और मैं समझता हूँ कि मैं पूरे दावे के साथ कहता हूँ नवाब मलिक का और ये आतंकवादी लोग जो है कोई संबंध नहीं है और ये जानबूझकर उसकी जो है अरेस्ट ये नहीं है ये बताने के लिए दाऊद को बीच में ला रहे हैं. सरदार की जमीन खरीदी और दूसरी बात है कि अगर 25-30 साल हो गए दाऊद का और ये सब जो हुआ है, अब भारत सरकार में जो है मोदी साहब बैठे हैं 7-8 साल से, यहाँ भी 5 साल से जो है हमारे फडणवीस साहब बैठे थे, सब तो समझ में नहीं आए थे उनके, अभी सिर्फ वो प्रवक्ता बने और बोलने लगे उनके खिलाफ तभी उनको लगा कि ऐसा कुछ है. वे जाली का छोटे सा ब्रेक जी, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो,
बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो। जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी भाजप आक्रमक झाले असून त्यांच्या राजीनाम्यासाठी अकोल्यात भाजप कार्यकर्त्यांनी शहरातील खुले नाट्यगृह चौकात आंदोलन केल्याचे दिसून आले। या आंदोलनात शेकडो भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। अटकेनंतर नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा या मागणीवर भाजप पदाधिकारी ठाम असल्याचे दिसून आले। नवाब मलिक का चरित्र ऐसा है, इसके पहले भी अन्ना हजारे के टाइम उसने राजीनामा दिया था। अब तो उसने दाऊद की जमीन खरीदी, 53 लाख में जमीन खरीदी, आज उसकी कीमत है 400 करोड़, और ये पूरा पैसा देशद्रोह के पास गया। इसलिए नवाब मलिक का राजीनामा लेके उनको बर्खास्त किया जाए, भारतीय जनता पार्टी की मांगनी है। मुलीला जादू टोणा झाल्याचं सांगत भोंदू बाबा व त्याच्या भावाने आईसह तिच्या 3 मुलींवर बलात्कार केल्याची घटना येवला शहरात घडली असून या संदर्भात 2 जणांवर बलात्कार तसेच धमकी देऊन पैसे उकळण्यासंदर्भात येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीचं लग्न जमत नसल्याने येवला तालुक्यातील नागडे गावातील एका बाबाकडे ती गेली असता बाबाने मुलीला जादूटोणा झाला आहे असं सांगत आईसह तिने मुलींना पिण्याचं पाणी देऊन चाकूचा धाक दाखवत फिर्यादी मुलीवर बलात्कार करून त्याचा व्हिडिओ काढून आई व इतर 2 मुलींवर भोंदू बाबा व त्याचा सहकारी वकील या दोघांनी तब्बल 2 वर्षे 4 महिने वेळोवेळी बलात्कार करून ब्लॅकमेल करत आतापर्यंत 8 लाख रुपये उकळले आहेत। तसेच एका मुलीस हिंदू धर्माबद्दल द्वेष निर्माण करून मुस्लिम बनण्यास प्रवृत्त देखील केले। या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यात भोंदू बाबा व त्याचा सहकारी वकील या दोघांना अटक करण्यात आली आहे व पोलीस पुढील तपास करत आहे। येवला शहर येथे आपण एक गुन्हा दाखल केलेला आहे, त्यामध्ये जे फिर्यादी आहेत त्यांनी जी तक्रार दिलेली आहे त्यानुसार तिथे असलेले 2 आरोपी जे आहेत, एक सुफी अब्दुल म्हणून आहेत आणि जब्बार शेख। सुफी अब्दुल हा तिथे बाबा म्हणून सगळीकडे हे करायचा, लोकांना जादूटोणा वगैरे जो आहे तो प्रकार करायचा। यामध्ये फिर्यादीचं लग्न होत नसल्यामुळे तिची आई जी आहे ती तिला एकदा याच्याकडे घेऊन गेली होती आरोपीकडे। काळांतराने त्यांचा या भोळ्या श्रद्धेचा फायदा घेऊन सदर आरोपीने त्यांना त्यांचं लैंगिक शोषण करायचं चालू केलं। याच्या संदर्भाने त्यांनी वेगवेगळ्या क्लिप्स ज्या आहेत मोबाईलमध्ये काढल्या होत्या, त्याची धाक दाखवून व त्याचं त्या आधारे तो त्याचं शोषण जे आहे ते चालू ठेवत होता। त्यामुळे फिर्यादी जी होती ती पण घाबरून पुढे येत नव्हती। काळांतराने त्यांनी त्या क्लिप्सच्या आधारावर धमकून त्याच्या कुटुंबातले इतर त्याच्या ज्या 2 महिने होत्या त्याचबरोबर त्यांची आई जी होती त्यांच्यावर पण हे कुकर्म केल्यामुळे व हे फोटोज जे आहेत ते व्हायरल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। या आधारावर आपण पोलिसांनी गुन्हा दाखल करून यामध्ये 2 आरोपी जे आहेत ते अटक केलेले आहेत। पोलीस याच्यामध्ये अधिक तपास करत आहे। त्याचबरोबर लोकांना देखील एक आव्हान असेल की अशा प्रकारे अजून कोणाचं फसवणूक किंवा शोषण झालं असेल तर कृपया त्यांनी पोलिसांकडे यावं। दुसरा आरोपी जो आहे तो त्याचा पहिला प्रथम आरोपीचा भाऊच आहे,
व तो ॲडव्होकेट म्हणून त्यांनी प्राथमिक माहितीमध्ये सांगितलेलं आहे की ॲडव्होकेटचा व्यवसाय करतो. रामटेकमध्ये श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा पारायण व भजन कीर्तन करून मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. रामटेकमध्ये गणगण गणात बोतेचा गजर करत अभिषेक पालखी पारायण अशा धार्मिक वातावरणात श्री गजानन महाराज प्रगटदिन सोहळा साजरा करण्यात आला. यंदाच्या साली देखील परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता श्रींचा प्रगटदिनोत्सव संस्थांच्या धार्मिक प्रथा व परंपरेनुसार मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला. श्री संत गजानन महाराज यांचा प्रकट दिनानिमित्त मोठी गडपायरी लोटांगण महाराज मंदिर शीतलवाडी रामाळेश्वर वार्डसह अनेक ठिकाणी भाविकांनी दर्शन घेतले. तसेच ठिकठिकाणी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते. पारायणसह भजन कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली. रामटेकहून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट. हातात तलवारी घेऊन नाचणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच बुलढाणा शहर पोलिसांनी 10 जणांवर गुन्हा दाखल करीत 3 आरोपींना अटक केली आहे. लेमन उर्फ संजय काळे, अमित सुनील बेडवाल, पवन सुनील साठे असे अटक केलेले आरोपींचे नावे असून 20 फेब्रुवारी रोजी रात्री 8:30 सुमारास शहरातील क्रांती चौकात लाऊडस्पीकरवर गाणे लावून हे तरुण तलवारी घेऊन नाचत होते. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर व्हिडिओमधील युवकांची पडताळणी करून बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, ASI माधव पेटकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील जाधव, पोलीस कॉन्स्टेबल उमेश घुबे, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश वाघ यांनी क्रांती चौकात धाव घेतली. पोलीस पाहून नाचणाऱ्यांनी पळापळ सुरू केली. यात लखन साठे, पवन साठे, सुनील काळे यांच्या हातात तलवारी दिसून आल्या. प्रकरणी ASI माधव पेटकर यांच्या तक्रारीवरून लखन सुनील साठे, पवन सुनील साठे राहणार क्रांतीनगर, सुनील उर्फ लेखन संजय काळे राहणार भीमनगर, अमित सुनील बेंडवाल राहणार वार्ड क्रमांक 2, निशांत श्रीवास्तव राहणार क्रांतीनगर व इतर 8 ते 10 जणांचा गुन्हा दाखल करण्यात आला असून लेमन उर्फ संजय काळे, अमित सुनील बेडवाल, पवन सुनील साठे या 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश लोधी हे करीत आहेत. दिनांक 20/2/2022 रोजी रात्री 21 म्हणजेच रात्री 9 वाजताचे सुमारास बुलढाणा शहरामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तो व्हिडिओ जेव्हा आमच्यापर्यंत पोचला त्यावेळेला आम्ही पोलीस टीम आणि आम्ही स्वतः त्या दिशेने तपास चालू केला तेव्हा माहीत पडले की क्रांतीनगर बुलढाणा या परिसरातील तो व्हिडिओ होता आणि त्या व्हिडिओमध्ये काही लोक आपले घरास चौकामध्ये एक स्पीकर ठेवून तलवारी हातात घेऊन तलवारी नाचवत होते आणि नाचत होते. या व्हिडिओ व्हायरलवरून आम्ही त्या आरोपींना आयडेंटिफाय केले आणि त्यांच्या विरोधात ASI माधव पेटकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून कलम 425 आर्म ॲक्ट, त्यानंतर कलम 200 188 269 270 भादवी आणि कलम 135 मुंबई पोलीस कायदा, तसेच कलम 51 साथरोग अधिनियमाप्रमाणे गुन्हा नोंद केला आणि आरोपीचा शोध सुरू केला. दिनांक 21/2/2022 रोजी त्यामधील 2 आरोपी, एक सुनील उर्फ लेमन संजय काळे राहणार वार्ड नंबर 2 आणि अमोल सुनील बेंडवाल वार्ड नंबर 1, या दोघांना 22 तारखेला अटक केली आणि त्यांचा PCR घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या 2 तलवारी हस्तगत केल्या. त्यानंतर दिनांक 23/2/2022 रोजी सदर गुन्ह्यातील 3रा आरोपी पवन सुनील साठे राहणार तेलुगुनगर यालासुद्धा अटक केली आहे आणि त्यांच्याकडूनसुद्धा 1 तलवार पुण्यात जप्त करण्यात आलेली आहे. सर्व आरोपींचा दिनांक 24/2/2022 PCR घेण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास आमच्या पोलीस स्टेशनचे DB पथकाचे प्रमुख API निलेश लोधी आणि त्यांची संपूर्ण टीम करीत आहे. यामध्ये 3 आरोपीकडून सध्या 3 तलवारी जप्त करण्यात आलेल्या आहे. आणखी काही आरोपींचे नाव यामध्ये आहे,
हे आमच्यापर्यंत आलेले आहेत, त्यांना सुद्धा लवकरात लवकर अटक करण्याची आम्ही काळजी घेतो. तर आता VKP मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKP न्यूज. नमस्कार.